कोलकात्यामध्ये डॉक्टर तरुणीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलंय. या आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यानं आंदोलनाला हिंसक वळण लागलं. बघूया. कोलकात्यात विद्यार्थी रस्त्यावर, विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज. ममता बॅनर्जींच्या विरोधात आंदोलन. हे आंदोलन आहे कोलकात्यामधलं. एका डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. याच घटनेमुळे संतापलेले विद्यार्थी कोलकात्याच्या रस्त्यावर उतरले. विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधातही संतापाची लाट पसरली आहे. तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केलं. कोलकातामधील महिला डॉक्टरवर अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर ममता बॅनर्जी सरकार संकटात आलंय. मंगळवारी कोलकात्यातील विद्यार्थ्यांचं हे आंदोलन दडपण्यासाठी 5 ते 6 हजार पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. ठिकठिकाणी पोलिसांनी बॅरिकेडिंग लावले होते, मात्र विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत हे बॅरिकेड्स तोडल्यानं आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. त्यामुळे विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. आक्रमक आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्यानं पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. कोलकात्यातील हावडा पूल बंद करण्यात आला. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यानं काही आंदोलक बेशुद्ध झाल्याची माहिती आहे. स्मृती इराणी यांनी ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. ममता बॅनर्जी कहती है कि वो निर्दोष है तो उनकी ही सरकार में उनसे बड़े नेता कौन है और वो दोषी कौन है वो बता दे. विद्यार्थ्यांच्या मार्च वर केलेल्या लाठीचार्ज मुळे भाजपनं आक्रमक होत उद्या पश्चिम बंगाल बंदची हाक दिली आहे. ममता बॅनर्जींच्या राजीनाम्यासाठी सुरू असलेले हे आंदोलन आजच्या प्रकारामुळे अधिकच तीव्र होण्याचे चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, Zee24 तास.